नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ, सहशिक्षक JES कॉलेज जालना, आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रों, आतापर्यंत विविध व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण उपयोगितेचा अर्थ, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत यासारख्या विविध घटकांची सविस्तर चर्चा केली। एवढंच नव्हे तर सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता या दोन संकल्पनांचा अर्थ आणि दोन संकल्पनांमधील परस्पर संबंध याची देखील चर्चा आतापर्यंत आपण केलेली आहे। उपभोक्त्याची वर्तणूक या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रकरणामधील शेवटचा उपघटक म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो तो म्हणजे उपयोगिता व किंमत यांच्यातील परस्पर संबंध या घटकाची चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणाला करायची आहे। तर उपयोगिता व किंमत यांच्यामध्ये नेमका कोणता संबंध आहे, या उपयोगिता व किंमत यांच्यातील परस्पर संबंधाची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उपयोगिता व किंमत यांच्यातील संबंध प्रामुख्याने सीमांत उपयोगिता व किंमत यांच्यातील संबंध या अनुषंगानेच आपण याची चर्चा करणार आहोत। पण सीमांत उपयोगिता व वस्तूची किंमत या दोन घटकांमध्ये नेमका कोणता संबंध असतो, हा संबंध आपण कोष्टकाच्या सहाय्याने बघणार आहोत। त्याचबरोबर संबंध पाहण्याच्या अगोदर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पनाची पुनश्च एकदा अगदी थोडक्यात आपण ओळख करून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपणाला ज्ञात आहे की वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय। अर्थात आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सविस्तर बघितलेल्या आहेत। आपणाला माहीत आहे की वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज केली असता आपणाला सीमांत उपयोगिता मिळते। थोडक्यात वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे सीमांत उपयोगिता होय। आपण सीमांत उपयोगिता उदाहरणासहित बघितलेली आहे आणि सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यांच्यातील परस्पर संबंध देखील आपण पाहिला, तेव्हा निश्चितपणे आपण सांगितलेलं आहे की एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते। जेव्हा उपभोक्ता निरंतर वस्तूचा एकापाठोपाठ एक याप्रमाणे वस्तूच्या विविध नगांचा उपभोग घेतो, तेव्हा त्या प्रत्येक उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते। आणि जेव्हा उपभोक्ता पूर्ण तृप्त होतो त्या बिंदूला आपण उपभोक्त्याच्या महत्तम समाधानाचा बिंदू असं म्हणतो। आणि अशा प्रकारे उपयोगिता वाढते, विशिष्ट कालावधीनंतर उपभोक्ता पूर्ण तृप्त होतो, महत्तम समाधान प्राप्त करतो। या महत्तम समाधानाच्या बिंदूनंतर देखील उपभोक्त्याने आपला उपभोग सातत्याने चालू ठेवला तर त्याला आतापर्यंत वाढणारी एकूण उपयोगिता ही कमी होण्याचा अनुभव येतो। म्हणजे महत्तम समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग प्रक्रिया सातत्याने चालू ठेवली तर एकूण उपयोगिता कमी होत जाते। सांगायचं तात्पर्य, वस्तूचा उपभोग क्रमशः घेतला असता एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते। एका विशिष्ट बिंदूच्या प्रसंगी जेव्हा उपभोक्ता महत्तम समाधान प्राप्त करतो त्या ठिकाणी एकूण उपयोगिता स्थिरावते आणि त्यानंतर देखील उपभोक्त्याने सातत्याने उपभोग घेतला तर एकूण उपयोगिता कमी व्हायला देखील सुरुवात होते। या ठिकाणी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की उपयोगिता व किंमत यांच्यातील परस्पर संबंध पाहत असताना एकूण उपयोगिता ही वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते। बघा, एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते। अर्थशास्त्रामध्ये दोन प्रकारचे मूल्य मानले जातात, एक म्हणजे उपयोग मूल्य आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य। आता मूल्य म्हणजे किंमत, मूल्य म्हणजे काय, किंमत। मग ही किंमत प्रामुख्याने दोन मूल्यांशी निगडीत असते, एक असतं उपयोग मूल्य आणि दुसरं असतं विनिमय मूल्य। कुठल्याही वस्तूची किंमत ही उपयोग मूल्यावरून निश्चित होत नाही तर ती वस्तूच्या विनिमय मूल्यावरून निश्चित होते।
आणि म्हणून विनिमय मूल्य हा किंमत निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो। या ठिकाणी एकूण उपयोगितेची चर्चा करताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते, म्हणजे वस्तूच्या वापरापासून उपभोक्त्याचा जो फायदा होतो त्या संदर्भातील प्रामुख्याने उपयोग मूल्य एकूण उपयोगितेवरून निश्चित केले जाते आणि या उपयोग मूल्यावरून किंमत ठरत नाही, ती किंमत ठरते विनियोग मूल्यावरून। आणि हे विनियोग मूल्य प्रामुख्याने एकूण उपयोगितेशी निगडीत नसतं तर ते सीमांत उपयोगितेशी संबंधित असतं। आणि त्यामुळे मग नेमकं सीमांत उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगितेचा आणि किमतीचा कोणता संबंध आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आपल्याला माहीत आहे की वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता। अर्थात सीमांत उपयोगितेची व्याख्या आपण यापूर्वीच सविस्तर बघितलेली आहे की वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगापासून, प्रत्येक ॲडिशनल युनिटपासून किंवा त्याच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता, ॲडिशनल युटिलिटी, ज्याला आपण सीमांत उपयोगिता असं म्हणतो। आपल्याला माहीत आहे की वस्तूच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी ही सीमांत उपयोगिता धन असते, म्हणजे ती धन असते, त्याचबरोबर सातत्याने उपभोग चालू ठेवला तर ती शून्य होते जेव्हा उपभोक्ता महत्तम समाधान प्राप्त करतो, त्या उपभोक्त्याच्या महत्तम समाधानाच्या बिंदूच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता शून्य होते। आणि महत्तम समाधानाच्या बिंदूच्या नंतर देखील उपभोक्त्याने आपला उपभोग सातत्याने चालू ठेवला तर सीमांत उपयोगिता शून्याच्या नंतर, महत्तम समाधानाच्या बिंदूच्या नंतर ती ऋणसुद्धा होते। थोडक्यात एक गोष्ट ध्यानात घ्या की सीमांत उपयोगिता धन असते, विशिष्ट काळानंतर शून्य होते आणि त्यानंतर ती ऋणसुद्धा होते, म्हणजे सीमांत उपयोगिता धन, ऋण आणि शून्य असू शकते। पुन्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते तेव्हा उपभोक्ता सर्वाधिक समाधान प्राप्त करतो। आपण बघितलेलं आहे की महत्तम समाधानाचा बिंदू उपभोक्ता केव्हा प्राप्त करतो, जेव्हा त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता शून्य असते आणि एकूण उपयोगिता महत्तम आणि स्थिरावलेली असते। सांगायचं तात्पर्य, सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हा उपभोक्ता सर्वाधिक समाधान किंवा सर्वाधिक एकूण उपयोगिता प्राप्त करतो। या समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवला असता सीमांत उपयोगिता ऋण होते। आपण बघितलेलं आहे की उपभोक्त्याने महत्तम समाधान प्राप्त केलं तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते, एकूण उपयोगिता सर्वाधिक असते। आणि या महत्तम समाधानाच्या बिंदूनंतर, पॉइंट ऑफ सटायटी नंतर, सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर देखील उपभोक्त्याने उपभोग प्रक्रिया सातत्याने जर चालू ठेवली किंवा त्यानंतर देखील एखाद्या नगाचा उपभोग घेतला तर त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता आता निश्चितपणे ऋण असणार आहे। आणि पुन्हा एक बाब लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ती अशी की सीमांत उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत विनिमय मूल्य निर्धारित करते। बघा, आपण यापूर्वी बघितलं की एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते, तर सीमांत उपयोगिता ही विनिमय मूल्य निर्धारित करते, म्हणजे वस्तूची बाजारात असणारी किंमत प्रामुख्याने कशाशी निगडीत असते तर वस्तूपासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या सीमांत उपयोगितेशी संबंधित असते। आणि म्हणून सीमांत उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत विनिमय मूल्य निर्धारित करते। कुठल्याही वस्तूचं बाजारामध्ये असणारं मूल्य हे प्रामुख्याने सीमांत उपयोगितेशी संबंधित असतं। आणि म्हणून असं म्हणतात की सीमांत उपयोगिता ही वस्तूच्या वापराबाबत विनिमय मूल्य निर्धारित करते। विनिमय मूल्य प्रामुख्याने कशावर अवलंबून असतं तर ते म्हणजे उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या सीमांत उपयोगितेवर अवलंबून असतं, एकूण उपयोगितेवर नव्हे। पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की एकूण उपयोगिता उपयोग मूल्य निर्धारित करते तर सीमांत उपयोगिता विनिमय मूल्य निर्धारित करते। आणि म्हणून सीमांत उपयोगिता व किंमत यामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे। हा संबंध नेमका कोणता आहे तो आपण एका कोष्टकाच्या सहाय्याने बघणार आहोत। हे कोष्टक सीमांत उपयोगिता व किंमत यांची तुलना या पत्रकामध्ये
करण्यात आलेली आहे आणि वस्तूच्या किमतीचा सीमांत उपयोगितेशी नेमका कोणता संबंध असतो तो देखील या ठिकाणी सांगण्यात आला आहे। कोष्टकाचा आपण थोडं बारकाईने चिंतन करणार आहोत। कोष्टकामध्ये पहिला जो कॉलम आहे हा पहिला कॉलम पहिला स्तंभ वस्तूचे नग दर्शवितो। आपण या ठिकाणी उदाहरणासाठी असं समजूया की उपभोक्ता सफरचंदाच्या नगांचा उपभोग करतो आहे। मग सफरचंदाचा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा नग पहिल्या स्तंभामध्ये किंवा कॉलममध्ये दर्शवलेला आहे वस्तूचे नग। दुसरा कॉलम हा प्रामुख्याने वस्तूच्या प्रत्येक नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता दर्शवितो। बघा पहिल्या नगापासून 10 दुसऱ्यापासून 8 तिसऱ्यापासून 7 चौथ्या नगापासून 5 आणि पाचव्या नगापासून 3 ही प्रत्येक नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता दुसऱ्या कॉलममध्ये दर्शवलेली आहे। आणि या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आपणाला सीमांत उपयोगिता व किंमत यांच्यात नेमका कोणता संबंध असतो हे पाहत असताना आपणाला काय करावं लागेल। उपभोक्त्याला विविध नगापासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता पैशाच्या स्वरूपात परिवर्तित करावी लागणार आहे। काय सीमांत उपयोगिता ही कशाच्या स्वरूपात परिवर्तित करायची? आपणाला पैशाच्या स्वरूपात परिवर्तित करायची। आणि त्यासाठी आपण या ठिकाणी असं गृहित घेणार आहोत की MU in RS सीमांत उपयोगिता कशामध्ये व्यक्त करायची? पैशामध्ये व्यक्त करायची। आणि मग सीमांत उपयोगितेचा एक नग म्हणजे पैशातले किती रुपये? 10 रुपये। बघा पुन्हा पुन्हा ही गोष्ट थोडी काळजीपूर्वक लक्षात घ्यावी लागेल की सीमांत उपयोगितेचा एक एकक बरोबर किती रुपये? 10 रुपये। किती रुपये? 10 रुपये। बघा आपण या ठिकाणी सीमांत उपयोगिता कशामध्ये परिवर्तित करणार आहोत? पैशाच्या स्वरूपात। मग पैशाच्या स्वरूपात सीमांत उपयोगिता व्यक्त करायची म्हटल्यावर सीमांत उपयोगिताचे नग आपल्याला 10 रुपये एक नग बरोबर 10 रुपये या प्रमाणामध्ये परिवर्तित करायचे आहे। आणि म्हणून प्रत्येक सीमांत उपयोगितेच्या नगाला कितीने गुणायचं आहे? 10 ने गुणायचं आहे। म्हणून मार्जिनल युटिलिटी 1 युनिट = 10 रुपीज। म्हणून प्रत्येक सीमांत उपयोगितेच्या नगाला आपण 10 ने गुणणार आहोत। उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, जेव्हा उपभोक्ता वस्तूचा पहिला नग घेतो तेव्हा पहिल्या नगापासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता 10 एवढी आहे। या ठिकाणी एका नगाची सीमांत उपयोगिता पहिल्या नगाची 10 आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की एक सीमांत उपयोगिता बरोबर किती रुपये? 10 रुपये। मग 10 सीमांत उपयोगिता बरोबर किती रुपये पैशाच्या स्वरूपात? तर या 10 ला आपल्या या 10 ने गुणावं लागेल। मग 10 गुणिले 10 बघा हे 10 आणि आपले हे 10 10 गुणिले 10 उत्तर आलं 100। तशा पद्धतीने 8 एवढी सीमांत उपयोगिता पैशाच्या स्वरूपात व्यक्त करायची। बघा एक सीमांत उपयोगिता बरोबर 10 रुपये, मग 8 सीमांत उपयोगिता बरोबर 8 गुणिले 10 बरोबर 80। तशाच पद्धतीने 7 एवढी सीमांत उपयोगिता तिसऱ्या नगापासून प्राप्त झाली ती पैशाच्या स्वरूपात व्यक्त केली तर 7 गुणिले 10 बरोबर किती? 70। 5 एवढी सीमांत उपयोगिता चौथ्या नगापासून प्राप्त झाली तिला पैशाच्या स्वरूपात व्यक्त करायचं। बघा एक सीमांत उपयोगिता बरोबर 10 रुपये, मग 5 सीमांत उपयोगिता बरोबर किती रुपये? 50 रुपये। एक सीमांत उपयोगिता बरोबर 10 रुपये, मग 3 सीमांत उपयोगिता बरोबर 3 गुणिले 10 बरोबर 30। सांगायचं तात्पर्य एकच की उपभोक्त्याने प्राप्त केलेली सीमांत उपयोगिता कशाच्या स्वरूपात मांडायची? पैशाच्या स्वरूपात। आणि पैशाच्या स्वरूपात मांडताना कोणतं सूत्र लक्षात घ्यायचं? एक सीमांत उपयोगिता बरोबर 10 रुपये। एक सीमांत उपयोगिता बरोबर किती रुपये? 10 रुपये। म्हणजे प्रत्येक सीमांत उपयोगितेला 10 ने गुणायचं आणि ते आपण तिसऱ्या स्तंभामध्ये तिसऱ्या कॉलममध्ये मांडलं। चौथा कॉलम वस्तूची किंमत दर्शविणार आहे। वस्तूचा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा सुद्धा प्रत्येक नगाची किंमत किती आहे? 50 रुपये 50 रुपये 50 रुपये आणि 50। सांगायचं तात्पर्य प्रत्येकाची किंमत बाजारामध्ये वस्तूचा पहिला नग दुसरा नग तिसरा नग कोणताही नग घ्या तुम्ही त्याची किंमत किती रुपये असणार? 50 रुपये। आणि मग आता उपभोक्ता त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता बाजारात असणारी किंमत या दोन्हीची परस्परासोबत तुलना करतो। काय करतो? तुलना करतो आणि या तुलनेच्या आधारावर निश्चित करतो की आपणाला या किमतीला किती नगांचा उपभोग घ्यायचा। काय निश्चित करतो?
तर यही तुलना करतो कोणाकोणाची, त्याला वस्तूच्या नगापासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता जी पैशाच्या स्वरूपात व्यक्त केली आणि त्या वस्तूच्या नगासाठी त्याने दिलेली किंमत, विक्रेत्याला दिलेली किंमत, ही किंमत आणि प्राप्त झालेली सीमांत उपयोगिता यांची परस्परासोबत तुलना करून ज्या ठिकाणी त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता आणि त्याने दिलेली किंमत परस्परांच्या बरोबर येईल म्हणजे समान येईल त्या ठिकाणी विवेकशील उपभोक्ता आपला उपभोग थांबवतो, त्यानंतर तो उपभोग येणार नाही। अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा कुठलाही विवेकशील उपभोक्ता कसं वर्तन करतो, विविध किमतीला किती नागांची खरेदी करतो, म्हणजे किमतीचा आणि सीमांत उपयोगितेचा कसा संबंध असतो, हे आपण आता या कोष्टकाचा वापर करून बघणार आहोत। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते। मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की कुठलाही विवेकशील उपभोक्ता वस्तूच्या किती नगांचा उपभोग घेईल हे तो त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता आणि त्याने दिलेली किंमत यांची तुलना करून ठरवत असतो। जेव्हा त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही वस्तूसाठी दिल्या जाणाऱ्या किमतीपेक्षा जास्त असेल, बघा मी काय सांगतो, जेव्हा उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही उपभोक्ता देत असलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा विवेकशील उपभोक्ता आपल्या इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो, म्हणजे तो उपभोग घेण्याचे ठरवतो, उपभोग घ्यायला तयार असतो, उपभोग घ्यायला काय असतो, तयार असतो। आणि मग अशा प्रकारे ज्या नगांचा उपभोग घ्यायला तो तयार असतो स्वतःच्या इच्छेने, जेव्हा सीमांत उपयोगिता त्याला जास्त असते दिलेल्या किमतीपेक्षा, बघा दिलेल्या किमतीपेक्षा जेव्हा सीमांत उपयोगिता जास्त असते, अथवा वेगळ्या शब्दात सीमांत उपयोगितेपेक्षा दिलेली किंमत कमी असते, ते नग उपभोक्त्याच्या दृष्टीने सीमांतपूर्व नग समजले जातात। कोणते नग समजले जातात, सीमांतपूर्व नग, कोणते नग, सीमांतपूर्व नग, ज्या नगाला उपभोक्ता इच्छेनुसार उपभोग घ्यायला तयार असतो आणि ज्या ठिकाणी दिलेल्या किमतीपेक्षा प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता जास्त असते अशा नगांना आपण सीमांतपूर्व नग म्हणू। आपण कोष्टकात जर बघितलं तर निश्चितपणे आपल्याला सहज समजेल। आता आपल्याला दोन बाबींची तुलना करायची आहे, एक म्हणजे वस्तूसाठी उपभोक्त्याने दिलेली किंमत आणि वस्तूपासून उपभोक्त्याला पैशाच्या स्वरूपात प्राप्त झालेली सीमांत उपयोगिता। त्यामुळे आपण आता शेवटच्या कॉलमचा प्रामुख्याने विचार करणार आहोत। बघा, वस्तूचा पहिला नग उपभोग घेतला असता उपभोक्त्याला प्राप्त होणारी पैशाच्या स्वरूपातील सीमांत उपयोगिता 100 MU आहे, किती आहे, 100 MU, आणि पहिल्या नगासाठी उपभोक्ता देत असलेली किंमत 50 रुपये आहे। बघा, पहिल्या नगाच्या प्रसंगी उपभोक्त्याला प्राप्त होणारी पैशाच्या स्वरूपातील सीमांत उपयोगिता 100 MU आहे, तर त्यासाठी पहिल्या नगासाठी उपभोक्ता देत असलेली किंमत 50 रुपये आहे। म्हणजे यावरून आपल्याला सरळ सांगता येईल की सीमांत उपयोगिता ही दिलेल्या किमतीपेक्षा काय आहे, जास्त आहे, दिलेल्या किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता जास्त आहे, अथवा वेगळ्या शब्दात सीमांत उपयोगितेपेक्षा दिल्या जाणारी किंमत कमी आहे आणि म्हणून विवेकशील उपभोक्ता या ठिकाणी फायद्यात आहे असं स्वतःला समजतो आणि इच्छेनुसार दुसरा नग घ्यायला सुद्धा तयार होतो। मग दुसऱ्या नगाचा उपभोग केला असता पैशाच्या स्वरूपात दिल्या जाणारी किंमत 50 रुपये आहे आणि पैशाच्या स्वरूपात उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता 80 एवढी आहे। बघा, दुसऱ्या नगाच्या प्रसंगी जेव्हा उपभोक्ता दुसरा नग घेतो तेव्हा दुसऱ्या नगापासून त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता पैशाच्या स्वरूपात 80 MU आहे, तर त्यासाठी दिल्या जाणारी किंमत 50 रुपये आहे। अर्थात या ठिकाणी सुद्धा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे उपभोक्ता स्वतः फायद्यामध्ये आहे असं समजतो आणि इच्छेनुसार पुन्हा तिसरा नग घ्यायला सुद्धा तयार होतो। आणि तिसऱ्या नगाच्या प्रसंगी काय परिस्थिती आहे बघा, तिसऱ्या नगाच्या प्रसंगी उपभोक्ता प्राप्त करत असलेली पैशाच्या स्वरूपातील सीमांत उपयोगिता 70 MU आहे
आणि तिसऱ्या नगासाठी उपभोक्ता देत असलेली किंमत 50 आहे, म्हणजे तिसऱ्या नगाच्या प्रसंगी सुद्धा उपभोक्त्याला सीमांत उपयोगिता जास्त मिळते आणि दिल्या जाणारी किंमत तुलनेने कमी असते आणि म्हणून उपभोक्ता चौथा नग घ्यायला सुद्धा तयार होतो। परंतु या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या, पहिला दुसरा आणि तिसरा, या पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे तीन नगाच्या प्रसंगी उपभोक्त्याला सीमांत उपयोगिता पैशाच्या स्वरूपात प्राप्त झालेली ही किमतीपेक्षा जास्त आहे। पहिल्या नगाच्या प्रसंगी किंमत 50, सीमांत उपयोगिता 80, दुसऱ्या नगाच्या प्रसंगी किंमत 50, प्राप्त सीमांत उपयोगिता 80, तिसऱ्या नगाच्या वेळेस किंमत 50, प्राप्त सीमांत उपयोगिता 70, म्हणजे या तीनही नगाच्या प्रसंगी उपभोक्ता इच्छेनुसार उपभोग घ्यायला तयार होतो, कारण या ठिकाणी सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे ह्या तीन नगाला आपण सीमांतपूर्व नग असं म्हणूया। काय म्हणूया? सीमांतपूर्व नग, कारण उपभोक्ता सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा अधिक प्राप्त करतो। आणि मग यानंतर आता आपण चौथ्या नगाचा विचार करू। ज्या चौथ्या नगाच्या प्रसंगी जर आपण विचार केला, ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग संबोधले जाते। बघा, सीमांत नग म्हणजे काय लक्षात घ्या, ज्या नगाच्या प्रसंगी सीमांत उपयोगिता काय मार्जिनल युटिलिटी व किंमत म्हणजे प्राइस ही परस्परांच्या बरोबर होते, ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता म्हणजे MU मार्जिनल युटिलिटी व दिल्या जाणारी किंमत म्हणजेच प्राइस हे परस्परांच्या बरोबर होतात, त्या नगाला कोणता नग संबोधायचं? सीमांत नग। कोणता नग? सीमांत नग, मार्जिनल युनिट असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो। बघा, ज्या प्रसंगी सीमांत उपयोगिता ही किमती बरोबर असते किंवा किंमत व सीमांत उपयोगिता समान असते अशा नगाला आपण कोणता नग म्हणतो? सीमांत नग म्हणतो। बघा, MU इज इक्वल टू प्राइस, आणि कुठलाही विवेकशील उपभोक्ता या ठिकाणी समतोल परिस्थितीत असतो। कोणत्या परिस्थितीमध्ये असतो? त्या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल होतो किंवा उपभोक्ता संतुलन स्थितीत असतो असंही आपण म्हणू शकतो। उपभोक्त्याचं संतुलन केव्हा होईल? जेव्हा उपभोक्ता वस्तूसाठी देत असलेली किंमत आणि वस्तूपासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता परस्परांच्या बरोबर होईल, त्या ठिकाणी विवेकशील उपभोक्ता या ठिकाणी संतुलित अवस्थेत असतो किंवा ती या ठिकाणी उपभोक्त्याच्या संतुलनाची स्थिती असते असंही आपण म्हणू शकतो। विवेकशील उपभोक्ता केव्हा संतुलन स्थिती प्राप्त करतो? जेव्हा दिल्या जाणारी किंमत आणि प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता म्हणजे MU इज इक्वल टू प्राइस अशा प्रकारची स्थिती असते, तेव्हा उपभोक्ता चा समतोल त्या ठिकाणी होतो किंवा उपभोक्त्याच्या दृष्टीने ती संतुलनाची स्थिती असते। आणि या नगाला म्हणजे कोणत्या नगाला? ज्या नगाच्या प्रसंगी सीमांत उपयोगिता ही किमती एवढी असते त्या नगाला आपण सीमांत नग असं म्हणतो। कोणता नग म्हणतो? सीमांत नग। आणि या ठिकाणी विवेकशील उपभोक्त्याचा समतोल साधला जातो। आपण या ठिकाणी बघूया, चौथ्या नगाच्या प्रसंगी उपभोक्ता प्राप्त करत असलेली पैशाच्या स्वरूपातील सीमांत उपयोगिता 50 MU। बघा, पैशाच्या स्वरूपात उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता 50 MU आणि उपभोक्ता वस्तूच्या नगासाठी देत असलेली किंमत 50 रुपये म्हणजे सीमांत उपयोगिता बरोबर किंमत, आणि म्हणून चौथा नग हा या दृष्टीने सीमांत नग संबोधला जाईल। कोणता नग? सीमांत नग, कारण या नगाला सीमांत उपयोगिता ही किमतीच्या बरोबर असते। आता यानंतर देखील एखाद्या उपभोक्त्याने उपभोग केला असता काय परिस्थिती निर्माण होईल बघा। विवेकी उपभोक्ता विकत घेऊ इच्छित नाही त्यांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात। आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की कुठलाही विवेकशील उपभोक्ता संतुलन स्थिती केव्हा प्राप्त करतो? जेव्हा त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता आणि तो देत असलेली किंमत परस्परांच्या बरोबर असेल म्हणजे MU इक्वल्स टू प्राइस, तेव्हा उपभोक्त्याचा संतुलन स्थिती ती असते किंवा उपभोक्ता त्या ठिकाणी संतुलन स्थितीमध्ये असतो असं आपण मानतो। आता या संतुलन स्थितीच्या नंतर म्हणजे उपभोक्त्याचं समतोल साधल्यानंतर जर विवेकशील उपभोक्त्याला आपण म्हटलो की एखाद्या
वन मोर युनिट एखाद्या पुन्हा ॲडिशनल नगाचा उपभोग घ्यायचा का, तर विवेकशील उपभोक्ता घेणार नाही, कारण त्या ठिकाणी संतुलन स्थितीच्या नंतर जर उपभोग घेतला तर काय परिस्थिती निर्माण होते, तर त्या ठिकाणी दिल्या जाणारी किंमत जास्त असते आणि वस्तूपासून प्राप्त वस्तूच्या नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता तुलनेने कमी असते। बघा पाचवा नग, पाचव्या नगाच्या प्रसंगी उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता पैशाच्या स्वरूपामध्ये 30 MU एवढी आहे आणि पाचव्या नगासाठी उपभोक्ता देत असलेली किंमत 50 रुपये आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की या पाचव्या नगाच्या प्रसंगी उपभोक्ता जास्त किंमत देतो आणि सीमांत उपयोगिता तुलनेने कमी प्राप्त होते आणि म्हणून पाचवा नग कुठलाही विवेकशील उपभोक्ता विकत घेण्यास तयार होत नाही। कुठलाही विवेकशील उपभोक्ता पाचव्या नगाचा उपभोग घेणार नाही। त्याचं कारण असं आहे की पाचव्या नगापासून त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही दिल्या जाणाऱ्या किमतीपेक्षा कमी असते आणि म्हणून विवेकशील उपभोक्ता हा पाचवा नग घ्यायला तयार होत नाही। आणि त्यामुळे असं म्हणतात की विवेकी उपभोक्ता म्हणजेच विवेकशील उपभोक्ता विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात। कोणता नग म्हणतात? सीमांतोत्तर नग। आता चौथा नग सीमांत नग, कारण त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता व किंमत समान। चौथ्या नगाच्या नंतरचा जो नग असेल त्याला सीमांतोत्तर नग म्हणायचं, कारण या नगाच्या प्रसंगी प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता दिल्या जाणाऱ्या किमतीपेक्षा निश्चितपणे कमी आहे आणि म्हणून विवेकशील उपभोक्ता असा नग खरेदी करायला तयार होत नाही। त्यामुळे विवेकी उपभोक्ता विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग म्हणतात। का विकत घेऊ इच्छित नाही? तर त्याचं कारण आहे या नगाच्या पासून त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता दिल्या जाणाऱ्या किमतीपेक्षा कमी असते। बघा सीमांत उपयोगिता 30 MU पाचव्या नगाच्या प्रसंगी सीमांत उपयोगिता 30 MU आणि दिल्या जाणारी किंमत 50 रुपये। म्हणजे याचा अर्थ असा प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता कमी आहे, दिल्या जाणारी किंमत जास्त आहे। वेगळ्या शब्दात दिलेल्या किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता कमी आहे आणि म्हणून विवेकशील उपभोक्ता हा नग घ्यायला तयार होत नाही, ज्याला आपण सीमांतोत्तर नग असे म्हणतो। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की या ठिकाणी कुठलाही विवेकशील उपभोक्ता वस्तूच्या किती नगांचा उपभोग करेल तर ते प्रामुख्याने कशावर अवलंबून असतं, तर ते असतं वस्तूच्या नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या सीमांत उपयोगितेवर। ज्या ठिकाणी त्याची सीमांत उपयोगिता ही त्याने दिलेल्या किमती एवढी असेल त्या ठिकाणी विवेकशील उपभोक्ता आपला उपभोग थांबवतो, त्यानंतर तो उपभोग घ्यायला तयार होत नाही आणि अशा नगाला आपण सीमांत नग असं म्हणतो। त्यानंतरचा जो नग असेल त्याला सीमांतोत्तर नग म्हणायचं, कारण त्यावेळेस उपयोगिता कमी आणि दिल्या जाणारी किंमत जास्त असते। विवेकशील उपभोक्ता अशा प्रकारचं वर्तन कधीही करत नाही आणि म्हणून उपभोक्ता केव्हा संतुलन स्थिती साध्य करतो? जेव्हा त्याला दिल्या जाणारी किंमत आणि त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता समान असेल, त्या ठिकाणी विवेकशील उपभोक्ता महत्तम समाधान प्राप्त करतो आणि त्या ठिकाणी विवेकशील उपभोक्ता संतुलन स्थिती देखील साध्य करतो। अशा प्रकारे आपणाला लक्षात येईल की वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता या दोन घटकामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे आणि किंमत ही प्रामुख्याने सीमांत उपयोगितेशी निगडीत असते आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की सीमांत उपयोगिता ही वस्तूचं विनिमय मूल्य निर्धारित करते। काय निर्धारित करते? विनिमय मूल्य निर्धारित करते आणि एकूण उपयोगिता मात्र वस्तूच्या अनुषंगाने उपयोग मूल्य निर्धारित करते। अशा प्रकारे सीमांत उपयोगिता व किंमत यांच्यातील परस्पर संबंध आज आपण या कोष्टकाच्या सहाय्याने सविस्तर पाहिलं आहे। निश्चितपणे आपणाला समजलं असेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आपण घरी जाऊन किमान एक वेळा अत्यंत बारकाईने या घटकाच्या संदर्भात वाचन करायचं आहे आणि व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघायचा आहे। निश्चितपणे आपणाला सर्वांना समजलं असेल। आपण या ठिकाणी थांबूया।